श्री प्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार, धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। आटपाडीत विधवांना हळदी कुंकू लावून केला जातोय महिलांचा सन्मान। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। महिला सक्षमीकरण, बालविवाह बंदी, दारूबंदी, विधवांना हळदी कुंकू समारंभ अशा अनोख्या पद्धतीने अंधश्रद्धेला फाटा देऊन समाजकार्य करणाऱ्या सावित्रीमाई, अहिल्यामाई, जिजामाई, रमाई यांच्या विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांची तथा उन्नती महिला विकास सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ता इंजिनियर सौ अनिता पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे आटपाडी तालुका प्रतिनिधी अंकुश मुडे यांनी। तुम्ही दारूबंदीवर काम करता आणि आज आटपाडीमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, पण दारूचा दुष्काळ आहे का? नमस्कार, मी अनिता पाटील। दारूचा दुष्काळ तर अजिबात नाहीये, पाणी प्यायला मिळणार नाही एवढा दुष्काळ होता। 15-15 दिवस पाणी पियला मिळत नव्हतं लोकांना किंवा येत नव्हतं, पण दारूचा दुष्काळ कधी जाणारा नाही, कारण दारूच्या दुकानावरती नेहमीच गर्दी असायची, त्यामुळे दारूचा दुष्काळ वगैरे काही नाहीये। तर उन्नती महिला विकास फाउंडेशन आटपाडी याची सुरुवात आम्ही जेव्हा केली तेव्हा पहिलं उद्दिष्ट आम्ही आटपाडीतील दारूबंदीचं घेतलं होतं। त्याचं कारणही तसंच होतं, कारण दारू हा एवढा मोठा विषय आहे की यामुळे पूर्ण समाज पोखरत चाललेला आहे, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहे, आणि म्हणून आम्ही ठरवलेलं स्वप्न असतं, एखादं आपण स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण जिद्दीनं हट्टानं ते स्वप्न पूर्तीकडे जात असतो। तसं दारूबंदी हे उन्नती फाउंडेशनचं स्वप्न आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही चळवळ राबवली, बरेचसे पथनाट्य सादर केलं, त्यानंतर सह्यांची मोहीम राबवली, एक 2500 सह्या महिलांच्या सह्या आम्ही घेतल्या आणि त्याचा प्रस्तावही आम्ही उत्पादन शुल्क विभागाकडे दाखल केला होता, परंतु थोडस आम्हाला सहकार्य लाभलं नाही म्हणा प्रशासनाचं, आणि की आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही तो प्रस्ताव परत घेतला आणि परत आम्ही मोठ्या ताकदीने लढायला लागलोय। आम्हाला हा लढा जिंकायचा आहे, आम्हाला दारूबंदी ही फक्त कागदावरती किंवा आम्हाला पब्लिसिटी मिळावी म्हणून करायची नाहीये, त्यामुळं आम्ही पुन्हा संघटन आमचं वाढवतोय, महिलांचं संघटन वाढवतोय, हा विषय महिलांपर्यंत पोहोचवतोय आणि पुन्हा मोठ्या ताकदीनं आम्ही उभं राहणार आहे। आता जे आहे ते परीक्षेचं प्रिपरेशन म्हणा तयारी चालूय आणि जेव्हा आम्ही परीक्षेला बसू दारूबंदीच्या ती परीक्षा आम्ही नक्कीच पास होऊन दाखवणार आहे। तुम्हाला राजकीय क्षेत्रात काम करायचं का सामाजिक क्षेत्रामध्येच दारूबंदी, महिला पुनर्विवाह याच्यामध्ये काम करायचं काय नेमकं? असा काही मी विचार केलेला नाहीये सध्या। सध्या महिलांचे बरेचसे प्रश्न आहेत, त्याच्यावरती मला काम करायचंय, आमच्या फाउंडेशनला काम करायचंय। विधवांचा प्रश्न आहे, काय होते राजमाता जिजाऊ विधवांनी सती जाऊ नये, कारण ती सती एकतर तिचा पती जात असतो, त्याच्यानंतर ती सती गेली, तिची छोटी छोटी मुलं असतात, त्यांचा राजमाता जिजाऊंना तो समजत होतं की त्या लेकरांचं परत काय त्यांच्यानंतर, म्हणून त्यांनी ही सतीची प्रथा बंद केली, त्या स्वतः सती गेल्या नाहीत। त्याच्यानंतर सावित्रीमाई असतील, सावित्रीबाई फुले, की त्या माझ्या आराध्य दैवत आहेत, राजमाता जिजाऊ माझ्या दैवत आहेत, माझा म्हणजे
देव घर तुम्ही बघितलं तर महाराजांचा फोटो आहे, सावित्रीबाईंचा फोटो होता देवऱ्यावर. हो, तर मी त्यांची पूजा करते आणि तर त्यांचे विचार घेऊन मी पुढे चालली आहे. त्यांनी असल्या त्या हे विद्वांच्या अनिष्ट रूढी परंपरा ते थोतांड मानून तुम्ही समाज कार्यात अग्रेसर आहोत. आणि त्यांनी तेव्हा त्यांना माहित जाणवत होतं की विधवांसाठी काम करायला पाहिजे, त्यांच्यावर कुटुंबातून बाहेरून बरेचसे अत्याचार अन्याय होत आहेत आणि अद्यापही होतात, फक्त ते बाहेर येतात येत नाहीत. म्हणून आम्हाला विधवा शब्दच बंद करायचे, ती फक्त स्त्री असेल. म्हणून आम्ही 8 मार्च 2019 विधवा नवे स्त्रीनी संकल्पना चालू केली. 25 एक महिला होत्या, त्यांना आम्ही बोलवून स्टेजवर हळदी कुंकू सन्मानाने लावलं आणि फेटे बांधून त्यांना सन्मान दिला. आणि त्याच्यानंतर आमचे कार्यक्रम असतात, हळदी कुंकूचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा कार्यक्रम, गौरी गणपतीचा कार्यक्रम, हळदी कुंकूचे कार्यक्रम जे असतात त्याच्यात आम्ही त्यांना बोलवतो सन्मानाने आणि हळदी कुंकू लावतो. तर त्या आमच्यासाठी विधवा आणि ह्या अशा कोणी नसतात, त्या फक्त स्त्री आहेत. आणि उन्नती फाउंडेशन स्त्रियांसाठी काम करते, त्यामुळे फक्त पहिल्यांदा स्त्रिया करायच्या आहेत आम्हाला. कोण घटस्फोटीत नसेल आमच्या फाउंडेशनमध्ये की तू घटस्फोटीत, ही विधवा वगैरे असं काही नाही. सर्व स्त्रिया म्हणून आम्ही काम करणार आहे आणि स्त्रियांसाठी काम करणार आहे. आणि म्हणून हे दुसरं उद्दिष्ट आमचं होतं की विधवांना सन्मान द्यायचा. मग कसं, सन्मान म्हणजे नुसतं हळदी कुंकू लावून सन्मान नाही, तर त्या फक्त स्त्रिया म्हणून त्यांना आम्हाला हे करायचंय. मग हे पहिलं पाऊल आहे. कसं समाजात आणायचंय तर त्यांना सुवासिनीप्रमाणे जपता आलं तर त्या आमच्या बरोबरीला आल्या, म्हणजे सुवासिनी आणि त्या एकत्रित आल्या. म्हणून हे हळदी कुंकू चालू केलेलं आहे. आता विषय दुसरा आला त्यांच्या सक्षमीकरणाचा. तर कसं सक्षमीकरण आम्ही करणार आहे, त्याच्यासाठी बऱ्याचशा योजना आम्ही राबवणार आहोत कालांतराने, त्याच्यावरती पण काम करणार आहे. पण पहिला हा, कारण त्या कसं होतं पतीच्या निधनानंतर ना त्या लढत असतात, उभ्या राहत असतात, मग कष्ट करून कसं कुठलेही कोणत्याही प्रकारचं काम असो ते काम करून त्या उभ्या राहतात. पण त्या उभ्या राहून त्यांच्या लेकरांचं संगोपन करत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात, पण तो मान सन्मान मिळत नाही त्यांना. तो पहिला मान सन्मान द्यायचा आहे आणि त्यांना सक्षम तर आम्ही नक्कीच करणार आहोत. विधवांचा पुनर्विवाह तुम्ही म्हणला केला, तर तुमच्या त्या बहिणींचा तो प्रसंग होता, तो नेमका काय होता? ऍक्च्युली कसं होतं, विधवा नव्हती, माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण आहे. माझी सख्खी बहीण काही कारणास्तव तिला एक वर्षभरातच तिच्या नवऱ्यापासून दूर राहावं लागलं. शान्नकुळी मराठा घराणे आमचं, पाटील घराणं, आणि आमचे आई वडीलही एवढे सुशिक्षित नव्हते. आणि मग आम्ही जे 4 भावंड आहोत, आम्हाला हे जाणवलं की एकटी ती आयुष्यभर कशी राहणार आहे. आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला, आमच्या आई वडिलांना समजवलं की आपण हिचं दुसरं लग्न करूया. आणि आम्ही नशीबवान समजतो की आमच्या आई वडिलांनी प्रथा परंपरेचा विचार न करता आमच्या माझ्या बहिणीच्या सुखाचा विचार केला आणि तिचं दुसरं लग्न करून दिलं. आणि आमचे जे दाजे आहेत ते म्हणजे त्यांचं ते पहिले लग्न, म्हणजे ती व्यक्ती पण आमच्यासाठी खूप महान आहे. आणि समाजात अशी लोक आहेत की त्यांच्यामुळे समाज नक्कीच आपला सुधारणार आहे आणि आम्ही प्रयत्न पण करतोय, ही गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही जे करतो ती मी सुरुवात नक्कीच माझ्या घरापासून करते. माझी आई म्हणजे वडील जाऊन 3 वर्ष झाले, तरी मी माझ्या आईला हळदी कुंकू लावते. प्रत्येक माझ्या कार्यक्रमात ती सहभागी असते. ती कधी तिला जाणवत पण नाही ती विधवा आहे म्हणून. आणि कधी तिला समोरून कोणी पाहिलं ना तरी कोण म्हणणार नाही की ही विधवा वगैरे स्त्री आहे, कारण आम्हाला विधवा स्त्री शब्दच नको आहे, ती फक्त स्त्री असेल. अनिष्ट रूढी परंपरा आहेत ज्या सावित्रीमाईंनी सांगितल्या, त्याच अहिल्या देवींनीही केलं, जिजामातेने केलं, तेच आज यांच्या कार्यातून सादर होते. म्हणजे आज अहिल्यादेवी, सावित्रीमाई फुले आणि जिजामाता यांचे विचार कुठेतरी जोपासले जातात असं म्हणायला काय हरकत नाही. आणि यांनी विधवा पुनर्विवाहाचा जो प्रसंग सांगितला हे यांनी घरापासून सुरुवात केली आणि मग ते समाजात मनात बिंबवण्याचं काम केलं. कारण आज कसं आहे, सांगणारे भरपूर झाले पण ते प्रत्यक्षात करणार कोणच नाही. मग यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली आणि अनिष्ट रूढी परंपरेला मुठमाती दिली. मग अशा पद्धतीनं बऱ्यापैकी 8 तालुक्यामध्ये अशा प्रथांना मुठमाती देण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं
कोणत्या प्रकारचं काम करतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बऱ्याचशा अशा रूढी परंपरा आहेत की ज्या सध्या समाजासाठी घातक आहेत हे आम्ही पाहतोय. आम्ही व्याख्याना म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आम्ही व्याख्यानासाठी जातो तर आम्ही त्यांना माझ्या व्याख्यानातून मी ह्या रूढी परंपरा का त्यांना सोडलं पाहिजे, नवीन विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जे सण आहेत ते साजरे केले पाहिजेत. विचार जर 21व्या शतकात आपण सगळ्या गोष्टी मॉडर्न वापरत असतो. घरात बघा, एक ही पूर्वीची वस्तू राहिलेली नाहीयेत. कपड्यांच्या ह्याच्यात बघा, नवीन नवीन साड्या स्त्रिया वापरत असतात. मग विचार आम्ही त्यांना सांगतो की विचार घ्यायला काय हरकत आहे ना, विचारच नाही घेतले तर त्या बाकीच्या राहणीमानाचा काही उपयोग नाहीये. आणि विशेष गोष्ट की ती महिलांना पटते. कालचंच उदाहरण आहे, दिघांची येथे आमच्या सखी जयमालाताई देशमुख यांनी मला हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. त्यांच्या गार्मेंट मधील एक 100 महिला उपस्थित होत्या आणि मी त्यांना मग बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या पुढे मांडल्या आणि त्या त्यांना पटल्या. आणि हा विधवांच्या ह्या हळदी कुंकवाचा विषय मी त्यांच्या पुढे मांडला आणि लगेच तिथं त्यांच्यात एक दोघी तिघी होत्या. मग हळदी कुंकू लावताना बाकीच्यांना लावलं आणि त्यांना फक्त जे गिफ्ट देत असतात स्त्रिया ते गिफ्ट त्यांना दिलं होतं अगोदर. आणि जेव्हा माझं व्याख्यान झालं आणि परत लगेच जाऊन त्यांनी हळदी कुंकू घेतलं आणि त्या तिघी चौघींना हळदी कुंकू लावलं आणि त्या अक्षरशः रडायला लागल्या आणि आनंदही त्यामुळे होल्या की आम्हाला आनंदही झाला कारण आम्हाला हेच हवंय. आम्हाला जे सगळ्या गोष्टी आम्ही करतोय पण जो सन्मान हा शब्द आहे ना तोच आम्हाला मिळत नाही. त्यामुळं मला पण खूप आनंद झाला की आम्ही जे करतोय त्याचं खरंच चीज होते. महिलांचा सक्षमीकरणाचा जो प्रश्न आहे, तुम्ही मग असे म्हणाला आटपाडी तालुक्यात महिलांचं सक्षमीकरण आहे का कोणत्याही प्रकारचं? नाही. म्हणजे खंत वाटते की अद्याप महिला त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील असे प्रकल्प म्हणा, एखादा प्रकल्प अजूनही आटपाडीत सुरू झाला नाहीये. MIDC वगैरे काय असं आलेलं नाहीये. त्यामुळं त्यांचं म्हणजे बऱ्याच जणी मला काहीतरी काम द्या म्हणून मला सांगत असतात, बोलत असतात. तर तिथं मी थोडीशी कमी पडतेय कारण सुरुवात आम्ही आत्ता केलीय पण भविष्यात आमचं प्लॅनिंग आहे की कोणत्या ना कोणत्या मार्फत त्यांना रोजगार मिळवून द्यायचे किंवा बचत गट फक्त मार्गदर्शन करून होत नाही म्हणजे ह्याचं मार्गदर्शन केलं, ह्याचं प्रशिक्षण दिलं. पण ते प्रशिक्षण देऊन त्यांना उभं करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या स्ट्रॉंगली आम्ही उभं राहतोय आणि उभं राहून आम्ही तो विषय घेणार आहे. मग प्रत्येक फक्त विधवाच नव्हे तर सर्व स्त्रियांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी उन्नती फाउंडेशन प्रयत्न करणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही अनिष्ट रूढी नाकारताय त्या प्रकारे देवही नाकारताय का? नाही, असं नाहीये. देव आहेत, कुठेतरी आपला माथा झुकला पाहिजे. मला प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रूढी परंपराचा आणि वेगळ्या प्रकारे या देवांना पूजलं जातंय त्याचा. देव कधीच म्हणजे देव कसा तो जरा बोकड मागत असेल नाही का, प्रसाद मागत असेल किंवा त्याचं काही केलं नाही म्हणून तो कोपत असेल तर तो देव नाही ना. देव कसा झाला मग तो पण मग मनुष्याप्रमाणे मनुष्य जातीप्रमाणेच असता. तर असं नाहीये, तो आहे त्याला मांडलं पाहिजे पण एक ज्या प्रकारे मांडलं जाते त्या प्रकारे नाहीये. हे याला माझा विरोध आहे. हे जे केलं जाते देवाच्या नावाखाली, आता इथंच सांगायला काही हरकत नाही, ITI कॉलेजच्या इथे एक मंदिर केले. मी अजून तिथं गेलेली नाहीये, भेट दिलेली नाहीये, प्रत्यक्षात बघितलं नाहीये पण बऱ्याच आमच्या मैत्रिणींच्या कडून ऐकले की मॅडम आपल्याला तिथं काहीतरी केलं पाहिजे. तिथं काहीतरी असं अंगावरती काहीतरी तो भंडारा काय असो ते टाकून असं एखादी काठी डोक्यावर ठेवून काहीतरी अंगातलं भूत काढलं जाते म्हणे. असं तंत्रज्ञान त्यांच्याकडं आहे. आश्चर्य वाटलं, म्हटलं असं तंत्रज्ञान जर त्यांच्याकडे असेल तर चला आपण त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करूया, पाऊस वेळेवर पाडूया, वृक्षारोपण करूया, माणसांच्या जी निर्बुद्ध बुद्धी आहे ती बुद्धी चांगली करण्यासाठी ह्याचा तंत्रज्ञानाचा उपयोग करूया. म्हणून आम्ही तिथं नक्कीच जाणार आहे आणि त्यांचं तंत्रज्ञान जे काय आहे ते बघणार आहे आणि नक्कीच आम्ही ह्या रूढी परंपरा किंवा अशा काय म्हणतात बदलण्याचा आणि थांबवण्याचा, चुकीच्या असतील तर थांबवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे आम्ही नक्कीच करणार आहे.
ज्या प्रकारे गाडगे बाबांनी सांगितली होती देवाची संकल्पना, देव दगडात नसून देव माणसात आहे, त्या पद्धतीची तुमची संकल्पना असणार आहे नक्कीच. आणि आहेच, गाडगे बाबा एवढे थोर होते, एवढी संपत्ती होती त्यांच्याकडे, पण त्यांनी हा स्वच्छतेचा वसा घेतला होता आणि लोकांचं ब्रेन स्टॉर्मिंगचा वसा घेतला होता. म्हणजे त्यांच्यातले विचार पण लोकांनी तेवढा त्याला प्रतिसाद दिला नाही हे नक्कीच, कारण दिला असता तर आज स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज पडली नसती शासनाला आणि एवढा पैसा खर्च करण्याची गरज लागली नसती. तर चांगल्या गोष्टी लोक घेत नाहीत आणि त्यामुळं मग कालांतरानं कोण तर कोणी पुन्हा गाडगे बाबांनी जन्म घ्यायला पाहिजे लागतोय, शिवाजी महाराजांनी जन्म घ्यायला लागतोय. स्त्रियांवरचे अन्याय अजून थांबलेले नाहीत. महाराजांच्या काळात अन्याय झाला की तिथल्या तिथे शिक्षा होती, इथं आम्हाला दोन दोन तीन तीन चार चार वर्षे नराधमांना शिक्षा देण्याची वाट पाहायला लागते. निर्भया प्रकरण पहा. तर पुन्हा गरज आहे महाराजांना येण्याची, पण ती महाराजांच्या ह्याच्यात नाही, महाराजांच्या विचारातून महाराजांना यायचं आहे आणि कोणीतरी उभा राहून पुन्हा तसं हे करायचंय. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शिक्षणाचा त्यांनी आमच्यासाठी वसा घेतला. आम्ही बाहेर पडतोय, विधवांच्या साठी पण फुले दाम्पत्याने खूप छान काम केलेलं, परंतु अजूनही समाजात त्या गोष्टी घडता आहेत. बालविवाह म्हणा, तेव्हा सावित्रीमाईंनी महात्मा फुलेंनी ती प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, परंतु अद्याप थांबले नाही. आमच्या डोळ्यासमोर अजून घडत आहेत ते, पण आम्ही त्याच्यासाठी सुद्धा लढणार आहोत. बालविवाहाविरुद्ध आम्ही काम करणार आहोत. आम्ही रूढी परंपरा, जाचक रूढी परंपरा, आम्ही असं म्हणत नाही की रूढी परंपरा हे करू नका, ते पण त्या वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून हे करा. अशा बऱ्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वट सावित्री पौर्णिमा आहे, तर वटाची पूजा करणं म्हणजे त्या ऑक्सिजन एक चांगला मिळतोय. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायचं म्हटलं तर पाच वडाची झाडं लावून आम्ही ती पूजा करू शकतो. असे बरेच म्हणजे पूर्ज हे आहेत की सण साजरे आम्ही करायचे, पण ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायचे आणि ते आम्ही चालू केलेले आहे. एकंदरीत सद्विवेक बुद्धिमत्तेने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जो संदेश दिला त्या संदेशाचं तुम्ही पालन करत आहात का, किंवा तुम्हाला नरेंद्र दाभोळकरांच्या विचारसरणीला डावलून दुसरी विचारसरणीचा अवलंब करायचा का? नाही, ते दाभोळकर साहेब श्रेष्ठ होते आहेत आणि गुरु असतो. आपण त्या एखादा गुरु ही केला तर आपल्याला चांगली दिशा मिळत असते, तर दाभोळकर सर नक्कीच गुरु आहेत आणि त्यांच्या विचारांवरच आम्ही परत काम करणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज महाराष्ट्रभर काम करते, त्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नाही, तर तुम्ही ह्या सांगली जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करणार आहात का? नक्कीच, मला संधी म्हणजे आम्ही आमच्या फाउंडेशन तर्फे तर करतोय, पण संघटनेमार्फत जर मला संधी दिली तर मी त्यांच्याबरोबर पूर्ण वेळ देऊन काम करायला तयार आहे आणि आम्ही करतोय हाही विषय आहे, त्यामुळे मी करेन. विद्वांचा हळदी कुंकवाचा जो ज्वलंत प्रश्न आहे की बाबा वैदिक परंपरेत विद्वांचं विधवा झाल्यानंतर हळदी कुंकू नाकारलं जाते, त्या संदर्भात तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात केली, तुमच्या आईला हळदी कुंकवाचा सन्मान दिला, त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल आणि तुम्हाला जनभावना नेमक्या काय असतात आणि त्यांच्या संतप्त भावना काय असतात त्या लोकांच्या, समाजातल्या लोकांच्या? नाही, आनंदाची गोष्ट आहे. आम्ही विधवा हळदी कुंकू चालू केलं, आटपाडी ग्रामीण भाग आहे आणि इथं एखादी प्रथा परंपरा मोडायची आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की आम्ही आणि ती मेंटॅलिटी घेऊन आम्ही हा राबवला होता की काय म्हणजे की लोकांचा रोष येणार आहे, लोक हे करणार आहे, आणि तेव्हा हाही विचार केला होता की सावित्रीमाईंनी शेण दगड घालणं असं तरी कोणी लोक काही करणार नाहीत, फक्त काही बोलतील आम्हाला, पण तसं झालं नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर सर्वांनी ह्या गोष्टीसाठी आम्हाला आमचं हे केलं, कौतुक केलं की तुम्ही गोष्ट ही चांगली करत आहात आणि त्यामुळे आम्हाला ताकद मिळत गेली आणि आम्ही आजचं उदाहरण, आज मी माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय आणि म्हणजे सगळ्या मैत्रिणींना बोलवलंय, सर्व माझ्या ग्रुप मेंबरला बोलवले, त्या कोणी विधवा नाही आहेत, कोणी नाहीत, माझ्यासाठी माझ्या मैत्रिणी आहेत आणि सगळ्याच येणार आहेत आणि आम्ही सगळ्याजणी आज एकत्र येऊन हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम एन्जॉय करणार आहोत.
यामध्ये विधवांचाही समावेश आहे का? हो, विधवा आहेतच, बऱ्याच जणी आहेत. आमच्या पोद्दार काकू आहेत, त्यांना त्यात म्हणतात की आणि तू एक अशी व्यक्ती आहे की तू प्रामाणिकपणे मला हळदी कुंकू चांगल्या मनाने लावते आणि मला पण खूप छान वाटतं. आम्हाला असं काय, त्यांचं प्रामाणिकपणे मत काय आहे की आता तू आम्हाला लावलं, आम्हाला असं मिरवायचं नाहीये लावून, फक्त पुढच्या पिढीसाठी आम्हाला लावून घेतोय आम्ही आणि हे करतोय. म्हणजे येणारी पुढची पिढी आहे ती कोणी विधवा नसेल, त्या फक्त स्त्रिया असतील. आणि दुसरी सद्विवेक बुद्धिमतीने येणाऱ्या पिढीला घडवायचं, म्हणजे ते मुलं असोत मुली असोत, हे तुमचं म्हणजे एक माणूस म्हणून समाजात जगता आलं पाहिजे, विधवा म्हणून जगता आलं नाही पाहिजे. कारण विधवेचं जीवन काय असतंय ते काही लोकांनी अनुभवले आणि तुम्हालाही तुमचे आई विधवा असल्यामुळे तुम्हाला बी ते अनुभवायला मिळाले. म्हणजे तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात केली आणि समाजातल्या महिलांनाही एकत्रित करून संघटित करून त्याची एक मुहूर्तमेढ रोवली, तर तुम्ही येणाऱ्या पिढीला काय संदेश द्याल? कसं आहे, पहिला गोष्ट पूर्वीच्या काळी सती जात होते, त्या प्रथा बंद झाल्या. त्यानंतर टक्कल करायचे, पांढरं वस्त्र घालायचे, त्याही प्रथा कालांतराने बंद झाल्या. आता काय केलं जातं, हिरवं वस्त्र परिधान करायचं नाही, हिरव्या बांगड्या घालायच्या नाहीत आणि हळदी कुंकू घालायचं नाही आणि दागदागिने घालायचं नाही, असं आहे. ह्या आता सध्या एवढ्या गोष्टी चालू आहेत. मग एकच प्रश्न येतो, तर हिरवं वस्त्र घालायचं नाही, हिरव्या बांगड्या घालायचं नाहीत, हिरव्या पालेभाज्या बंद करा, हिरवा कलर आहे ना तो, तर सांगायचा उद्देश काय? हा हिरवा फक्त कलर आहे, कोणताही कलर घाला त्याचं काही हे नाही. त्यामुळं तो एक आम्ही बंद केला. आमच्या मैत्रिणी हिरव्या बांगड्या घालतात, हिरवा साडी घालतात आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावलं. मला खूप आनंद होतो जेव्हा त्या माझ्या समोर अशा मस्त छान तयार होऊन येतात, हिरव्या बांगड्या वगैरे घालून येतात, टिकली लावून येतात. मला त्या फक्त स्त्रिया दिसतात, विधवा विधवा काही नाही, कारण त्या एवढ्या हे ना कुटुंब सांभाळत असतात त्यांच्या पतीच्या निधन झाल्यानंतर. आणि मग पुन्हा त्यांनी विधवा म्हणून का तसं वावरायचं, करायचं तर सगळं सांभाळायचं, मग सन्मान का नको, का त्यांनी मनसक्त जगायचं नाही, हा आमचा हे होता. आणि आनंद होतोय की आम्ही जे चालू केले त्याला छान प्रतिसादही आमच्या मैत्रिणी देतात, कारण प्रत्येक कुठलीही स्त्री असो तिला असं जगणं नको असतं हे मी अनुभवले. तिलाही मनसक्त इतर सुवासिनी स्त्रियाप्रमाणे जगायचं असतं हे मी अनुभवले. आणि माझी आई स्वतः सुरुवातीला मला ते मला तिला तिच्याकडे चेहऱ्यावर बघून नको वाटत होतं. मी तिला हळदी कुंकू लावते, टिकली वगैरे लावते, ती सगळ्या जसं मला ती आता जाणवतच नाही ती काही स्त्री विधवा वगैरे आहे, ती फक्त माझी आई आहे हेच मला दिसतं तिच्यात. एकंदरीतच आज मानदेश म्हटलं तर दुष्काळी भाग, आणि या दुष्काळी भागात सद्विवेक बुद्धिमत्तेने जगणारी लोकही पाहायला मिळतात. ह्याच्या अगोदर याच मानदेशात गदिमा, शंकरराव खरात, नास इनामदार, व्यंकटेश काका माडगुळकर अशी लोक साहित्य होऊन गेली, पण ह्या विचारांचं कुणी ही केलं नाही. पण आज आपल्या समेत उन्नती महिला सामाजिक संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा अनिता पाटील मॅडम यांनी दिलखुलासपणे बातचीत केली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यांनी दिलेली माहिती ही येणाऱ्या पिढीसाठी आणि जे सामाजिक संघटनेत काम करतात अशा लोकांना प्रेरणादायी आहे आणि त्यांनी असंच काम चालू ठेवावं अशा आमच्या वज्रधारी न्यूज कडून त्यांना शुभेच्छा. आणि त्यांची जी सद्विवेक बुद्धिमत्ता आहे ती लोकांनी जोपासली पाहिजे आणि विद्वांचा जो प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे याच्याकडे शासनाने आणि इथल्या लोकांनी याची दखल घेतली पाहिजे. धन्यवाद. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यावर ताशेरे ओढण्याचे काम आपल्या संतांनी केले, त्यानंतर आपल्या महामानवानी त्याची धुरा सांभाळली, लोकांना जागृत केले. लोकमाता अहिल्या माई होळकरांनी वैदिक पुरोहितांना उद्देशून भटभिक्षुक आहात, धर्माने जगा, हरामखोरी करू पाहाल तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही अशा शेलक्या शब्दात पुरोहित शाहीशी कानउघाडणी केली होती. तोच वारसा पुढे सावित्री माईंनी चालवला. स्त्रियांनी मुक्त जीवन जगावं, केशव पण अनिष्ट सती प्रथा बंद व्हावी अशा गोष्टींवर आवाज उठवला. हेच विद्रोही पुरोगामी विचार घेऊन लढतात. अनिता पाटील यांनी विधवांना हळदी कुंकू लावून संक्रांतीचा सण साजरा केला. सुरुवात स्वतःच्या आईपासून केली. विशेष म्हणजे त्यांची आई विधवा आहे, ते आईला विधवेचं जीवन जगू नको असं सांगतात.
त्यांच्या संघटनेत विधवांना सन्मान मिळावा म्हणून आठवड्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतात. दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन यावर त्या वेळोवेळी आवाज उठवत असतात. त्यांची सुरुवात घरापासून करतात व जनलोकात रुजवतात. उन्नती महिला विकास फाउंडेशनच्या सदस्य आहेत आपल्या समेत, त्या पण विधवा आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं नेमकी म्हणजे कशा प्रकारे त्यांना या संघटनेत सन्मान मिळतो आणि स्त्रियांना नेमकं कसं जीवन जगावं लागतं विधवा महिलांना. मी रेखा पाटील, माझी मैत्रीण अनिता पाटील हिच्यासोबत मी फाउंडेशनमध्ये काम करत आहे. आणि आम्हाला ह्याच्या अगोदर जे विधवा म्हणून सगळे आमच्याकडे अशा नजरेनं बघत होते आणि आम्हाला कसं आमच्या शेजारी वगैरे सगळीकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम असायचा पण कोणी बोलवत नव्हतं. पण आज ज्या अनिता मॅडम आम्हाला बोलवतात आणि सगळ्याच्या समोर आम्हाला हळदीकुंकवाचा मान देतात किंवा कुठं कार्यक्रम असेल तर पहिल्यांदा आम्हाला अगोदर तिथं नारळ फोडायचा वगैरे मान देतात, त्यामुळे आम्हाला इतकं छान वाटतं की जो आम्हाला सण आम्ही मुलांच्यासाठी सगळं करतच असतो पण जो आम्हाला मान आहे आमच्याच मिस्टरांच्या नावाचा मान आम्हाला जो मिळतोय ह्याबद्दल आम्ही त्यांचं म्हणजे धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप छान म्हणजे संधी अशी दिली आणि आम्हाला समाजात पण सन्मान छान दिला. सगळ्यांच्या सोबत आम्हाला बोलवतात, सगळ्याबरोबर हळदी कुंकू देतात, मान देतात. समाजामधनं तुम्हाला कोणता त्रास होते का ह्याच्यामुळे हळदी कुंकवाच्या? असं समाजाकडून आम्हाला कोणताही त्रास नाहीये आणि समाजाचं असं काहीच नाही. शेवटी कसं आपण हळदी कुंकू लावत असतो किंवा आपण असं कुठलेही काही टिकली लावली वगैरे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ते घेतले की आमचा प्रतिनिधी. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.